गीताज रेसिपी रेसिपीमध्ये आज उपवासाचा ढोकळा आपण पाहणार आहोत चला तर त्याच्या कृतीला सुरू करूया दोन वाट्या शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्यात ताक घालायचं ताकामध्येच हे पीठ भिजवायचं आहे पाणी घालायचं नाही अजिबात हे दोन वाट्यात ताक घालून पीठ हलवायचं एकसारखं करायचं एकसारखं करायचं आणि हे एकसारखं करून एक चार तास हे पीठ झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे आता ढोकळा करताना सुरुवातीला पाणी उकळायला ठेवायचं आहे एका बुट्टीमध्ये मी पाणी उकळायला आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता हे चार तास आपलं शिंगाड्याचं हे पीठ भिजवून चा। झालेलं आहे चांगलं हलवायचं ते एकसारखं करायचं आणि चांगलं हलवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की जिरे घालायचं अर्धा चमचा आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे ही एक टेबलस्पून मी हिरव्या मिरची पेस्ट घेतली आहे तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं घालून मिक्स करायचं आहे चांगलं आता मिक्स के हे, ते हे। आता मिक्स केलेलं आहे तर ज्या भांड्याला आपण ढोकळा उकडायला लावणार आहे त्या भांड्याला तेल लावायचं आहे सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण जे मिक्स केलेलं होतं सगळं ते आता भांड्यात आपल्याला लावायचं आहे त्याच्या आधी एक अर्ध्या चमचाला थोडा थोडासा सोडा घालायचा आणि चांगला हलवायचा एक दोन मिनटं चांगला हलवायचं चा। आहे काही दोन मिनिटं चांगलं हलवून झालेलं चा। आहे ज्या भांड्याला आपण तेल लावलेलं त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं काढायचं आहे तोपर्यंत आपलं इकडं पाणी उकळलेलं आहे आता हे मिश्रण या भांड्यामध्ये काढलेलं आहे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये हे ढोकळा वाफवण्यासाठी ते भांडं ठेवायचं ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि अर्धा तास ढोकळा वाफवायचा आहे ढोकळा वाफवायला ठेवून आता अर्धा तास झालेला आहे पाहूया आपण ढोकळा चांगला वाफरला आहे का ढोकळा चांगला झालेला आहे त्याच्यात सुरी घालून बघूया तर बघा सुरी एकदम क्लीन निघते त्यामुळे ढोकळा चांगला वापरलेला आहे तर आता हा थोडा गार करून घ्यायचा आहे तर ढोकळा गार झालेला आहे कडेनं सोडवून घ्यायचा चाकूने आणि ढोकळाचे तुकडे करून घेऊया आपण ढोकळा असा कापून घ्यायचा आहे सगळा आता तर आता ढोकळा कापून झालेला आहे त्याच्यावर फोडणी आता आपण पाहूया तर गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्याच्यावर एक दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे तडतडले की ते ही फोडणी ओतायची आहे ते तेव्हा ढोकळ्यावर अशी फोडणी घालायची तर आता बघू आपण ढोकळा कसा झाला आहे तेव्हा एकदम स्पॉन्जी ढोकळा झाला आहे आणि हा चवीलाही छान लागतो तुम्हाला नक्की आवडेल तर उपवासाला हा नक्की ट्राय करून बघा माझा हा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद